Hello and welcome back to the another video session of Standard 7 Geography. We are going to continue our lesson number 2, the Sun, the Moon and the Earth in this video session. So without wasting any time, let's get started. Try this. Take a ball of a clay or a mud and keep it at the center of the table. एक टेबल घ्या, त्याच्या सेंटरमध्ये एखादा क्लेचा म्हणजे मातीचा किंवा मातीचा असा एक गोल बॉल करून ठेवायचा. फिक्स अ पेन्सिल व्हर्टिकली इन द क्ले बॉल इन सच अ वे दॅट इट शार्प एंड पॉइंट्स अपवर्ड. एक अशी पेन्सिल ठेवायची आणि याच्यामध्ये हा बॉल एक पेन्सिल अशी ठेवायची. फिक्स अ स्मॉल प्लॅस्टिक ऑर अ स्पॉन्ज बॉल ऑन द शार्प एंड ऑफ द पेन्सिल. आणि हा जो टोक आहे याच्यावर आपल्याला हा बॉल जो आहे एखादा प्लॅस्टिकचा किंवा रबरचा बॉल असा फसवायचा आहे. ड्रॉ अ सर्कल अलॉंग द मिड लाईन ऑफ द बॉल. लेट दिस बॉल बी युअर मून. आणि याच्या सेंटरवर आपल्याला एक अशी लाईन आखायची आहे आणि हा बॉल म्हणजे तुमचा मून म्हणजे चंद्र आहे असा विचार करायचा. नाऊ प्लेस अ लार्ज प्लॅस्टिक ऑर रबर बॉल ॲट अ डिस्टन्स ऑफ 10 to 15 सेंटीमीटर फ्रॉम दिस मून. तर या चंद्रापासून थोडंसं म्हणजे 15 सेंटीमीटरपर्यंत एक असा मोठा बॉल ठेवायचा आहे. लेट दिस लार्जर बॉल बी द अर्थ. आणि हा बॉल काय झाला, हा अर्थ झाला. ड्रॉ अ सर्कल अलॉंग द मिडल ऑफ दिस बॉल टू युझिंग अ पेन्सिल इन द सेंटर. लेट दिस बी द इक्वेटर. आणि याच्या सेंटरला पण आपल्याला एक लाईन मारायची आहे आणि ती लाईन आखलेली काय राहील, आपल्या इक्वेटर राहील. कीप द बॉल स्टेडी युझिंग अ रबर ऑर द क्लॉथ रिंग. रबर किंवा क्लॉथ रिंग अशा प्रकारचा रबर किंवा क्लॉथ रिंग घेऊन हा जो मोठा बॉल हा स्टेबल ठेवायचा आहे. अरेंज द बॉल रिप्रेझेंटिंग द अर्थ अँड द मून इन सच अ वे दॅट द सर्कल ड्रॉन ऑन द मून विल बी द प्लेन ऑफ द इक्वेटर ऑफ द अर्थ. त्याचा जो सेंटरचा सर्कल राहील आणि हा जो सर्कल राहील एका लाईनीत आला पाहिजे असं आपल्याला याला ॲडजस्ट करायचं आहे. टेक अ टॉर्च. म्हणजे टॉर्च म्हणजे काय झालं, इथे सन झाला. होल्ड इट ॲट अ डिस्टन्स ऑफ अबाउट 30 सेंटीमीटर फ्रॉम द मून. डायरेक्ट द लाईट बीम ऑन द मून. सी फिगर 2.7. ऑब्झर्व द शॅडो ऑफ द स्मॉलर बॉल ऑन द अर्थ टू अंडरस्टँड हाऊ सोलर इक्लिप्स ऑकर. तर बघा, असं सर्व झाल्यावर एक टॉर्च घ्यायचा आहे आणि याला 30 सेंटीमीटर दूर ठेवायचा आहे. हा टॉर्च म्हणजे काय झालं, हा टॉर्च म्हणजे झाला तुमचा सन. आणि हा जेव्हा चालू करा तर याची जी शॅडो इथे पडते याच्यामुळे तुम्हाला आपल्याला सोलार इक्लिप्स बघायला मिळतो. याचं एक हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. लुनार इक्लिप्स. अ लुनार इक्लिप्स ऑकर्स वेन द मून एंटर द शॅडो ऑफ द अर्थ व्हाइल रिव्हॉल्विंग अराउंड इट. ॲट दिस टाइम इट इज नेसेसरी दॅट द अर्थ इज बिटवीन द सन and the moon and all three are in the same plane. On a full moon day the moon's path of revolving passes through the thick shadow of the earth. If the moon is totally hidden within the shadow we see the total lunar eclipse and if only a part of the moon is in the shadow we see the partial lunar eclipse. याचा पण एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे, आपण बघूया. अरेंज द मटेरियल्स यूज फॉर द सोलार इक्लिप्स डेमॉन्स्ट्रेटन अर्लियर ॲज शो इन फिगर 2.9 अँड ट्राय टू अंडरस्टँड हाऊ लुनार इक्लिप्स ऑकर. तर बघा, इथे सेम प्रोसिजर घेतली आहे, फक्त इथे मध्यात मून होता तर इथे आता अर्थ मध्यात घेतलेली आहे आणि इथे मूनच्या आगी अर्थ आणि अर्थच्या आगी मून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे हा एक्सपेरिमेंट आहे. तर बघा, जेव्हा तुम्ही टॉर्च सुरू कराल तर या अर्थची जी शॅडो आहे ही मूनवर पडेल आणि आपल्याला चंद्रग्रहण बघायला मिळेल. Use your brain power. On the day of the solar eclipse, in which part of the earth will it not be seen? Can we see total and annular solar eclipse on the same occasion? Why is the annular solar eclipse not seen? Which eclipse will you see from the moon? Why are solar eclipse caused by the other planet not seen from the earth? या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इंटरनेटवर शोधायची आहे किंवा तुमचं ब्रेन पॉवर वापरायची आहे आणि याचे आन्सर मला लिहून पाठवायचे आहे. थिंक अबाउट इट. तर बघा, इथे एक चित्र दिलं आहे सोलार लुनार इक्लिप्सचं. बघा, सूर्य आहे, पृथ्वी आहे आणि हा चंद्र आहे. जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्यात पृथ्वी येते तेव्हा आपल्याला लुनार इक्लिप्स बघायला मिळतो, कारण अर्थची जी शॅडो आहे ही चंद्रावर पडते त्यामुळे चंद्र हा आपल्याला दिसत नाही काही वेळसाठी. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोलार इक्लिप्स. आता कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे बघूया आपण. सोलार आणि लुनार इक्लिप्सचे कॅरेक्टरिस्टिक्स इथे लिहिलेले आहे. अ सोलार इक्लिप्स ऑकर्स ऑन अ न्यू मून डे बट नॉट ऑन एव्हरी न्यू मून डे. न्यू मून डेवरच आपल्याला सोलार इक्लिप्स बघायला मिळतो पण प्रत्येक न्यू मून डेला बघायला मिळत नाही. इफ अँड ओनली इफ द सन द मून अँड द अर्थ आर इन द सेम प्लेन अँड फॉल इन वन लाईन द सोलार इक्लिप्स ऑकर्स.
द मॅक्सिमम ड्युरेशन ऑफ द सोलार इक्लिप्स इज 7 मिनिट अँड 20 सेकंड. तर इथे बघा मॅक्सिमम ड्युरेशन दिलेली आहे ती किती आहे, 440 सेकंड्सची आहे. आता आपण लुनार इक्लिप्सची बघूया कॅरेक्टरिस्टिक्स. अ लुनार इक्लिप्स ऑकर ऑन द फुल मून डे बट नॉट एव्हरी फुल मून डे. अ लुनार इक्लिप्स ऑकर इफ वेन ओनली इफ द सन द मून अँड द अर्थ आर इन द सेम प्लेन ऑर फॉल इन अ वन लाईन. द मॅक्सिमम ड्युरेशन ऑफ द लुनार इक्लिप्स इज 107 मिनिट्स. आणि लुनार इक्लिप्सचं मॅक्सिमम ड्युरेशन काय, 107 मिनिट आहे. इक्लिप्स ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट. अ सोलार ऑर अ लुनार इक्लिप्स इज जस्ट अन ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट. हे एक ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट आहे, म्हणजे अंतरिक्षमध्ये घडणारी एक घटना आहे. देअर इज नथिंग ऑस्पिशियस अँड इनऑस्पिशियस अबाउट दिस इव्हेंट. यात आपल्याला ऑस्पिशियस किंवा इनऑस्पिशियस आपल्याला याच्यात काहीच आहे नाही. त्यामुळे इट इज जस्ट अ रिझल्ट ऑफ द सन द अर्थ अँड द मून बिईंग इन स्पेसिफिक पोझिशन. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका विशिष्ट पोझिशनवर येते, त्यामुळे आपल्याला हे बघायला मिळते. त्यामुळे त्यात ॲस्पिशियस शुभ किंवा अशुभ असं काहीच नाही आहे. देअर इज अ लॉट ऑफ क्युरियोसिटी अबाउट इक्लिप्सेस बिकॉज अन इक्लिप्स इज नॉट रेग्युलर ऑकरन्स. इक्लिप्सबद्दल खूप साऱ्या लोकांना माहिती नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल नेहमी लोकांमध्ये क्युरियोसिटी राहते. फॉर सायंटिस्ट वर्किंग इन द फील्ड ऑफ ॲस्ट्रॉनॉमी इक्लिप्सेस अँड पर्टिक्युलरली टोटल ऑर द अॅन्युलर इक्लिप्स प्रेझेंट ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज फॉर स्टडी. सायंटिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड मेक अ पॉइंट ऑफ व्हिजिट टू द लोकेशन वेअर सच इव्हेंट आर गोइंग टू ऑकर. पृथ्वीवर ज्या पण जागी असे इक्लिप्स बघायला मिळत असेल, सायंटिस्ट लोक जे आहे ते त्या जागी जाऊन ते इक्लिप्स ऑब्झर्व करतात आणि त्याचा स्टडी करतात. दे कॅरी आउट इन इलॅबोरेटरी स्टडीज इन इक्लिप्स कंडिशन. ऑलवेज रिमेंबर while observing a solar eclipse it is necessary to view the sun disk through dark glasses or special goggles made for that purpose. Otherwise the intense light of the sun can be harmful to the naked eyes. तर बघा जे तुम्ही सोलार इक्लिप्स बघता किंवा सूर्यग्रहण जेव्हा बघता तेव्हा तुम्ही ते आपल्या उघड्या डोळ्याने बघायचं नाही. त्याच्यासाठी एक तर तुम्ही काळ्या फिल्ममधून बघा किंवा त्याच्यासाठी स्पेशल बनलेले चष्मा किंवा गॉगल आहे यातून ते बघायला पाहिजे, नाहीतर तुमचे डोळे खराब होणार. During the period of a solar eclipse, a large number of birds, animals get confused due to the ultimately darkness that sets in, as this is an event that does not suit their biological clock. Their responses to the event is also unusual. तर बघा जे तुम्ही ऐकलं असेल, प्राणी किंवा पक्षी जे आहे सूर्यापासून आपले हे ठरवतात, आपली डायरेक्शन ठरवतात, पण इक्लिप्सच्या वेळी काय होतं, सूर्य हा झाकला जातो, त्यामुळे अशा वेळी जे प्राणी किंवा पक्षी आहे आपली डायरेक्शन भूलतात आणि त्यांचे जे बिहेवियर आहे त्यात खूप मोठा चेंज आपल्याला बघायला मिळतो. ट्राय टू ऑब्झर्व द रिस्पॉन्सेस ऑफ द बर्ड अँड ॲनिमल्स ॲट द टाइम ऑफ सच इव्हेंट अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन. तर तुम्हाला पण हे ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याचं ऑब्झर्वेशन जे आहे रेकॉर्ड करायचं आहे. डू यू नो ऑक्युलेशन ऑफ ट्रान्झिट लाईक इप्लिस हे सम अदर स्पेसिफिक कंडिशन ऑकर इन द रेफरन्स टू द सन ऑन द मून. दीज आर कॉल्ड ऑक्युलेशन ऑफ द ट्रान्झिट रिस्पेक्टिवली. ऑक्युलेशन ऑकर्स विथ रेफरन्स टू द मून वेअर एज द ट्रान्झिट ऑकर्स विथ द सन. तर ऑक्युलेशन बघा काय आहे, दिस इज अ टिपिकल इव्हेंट ऑकरिंग इन द स्पेस. द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ वाईल डुईंग सो इट ऑब्स्कर्स अ स्टार ऑन अ प्लॅनेट अँड दॅट कोलेस्ट्रियल बॉडी अपियर्स टू द हाईट बिहाइंड द मून. दिस इज कॉल्ड ऑक्युलेशन. The total solar eclipse is actually a kind of occultation. During this, the sun does get hidden completely because of the moon. Nantar transit baka ka, if an inner planet like Mercury or Venus comes in between the line of the Earth and the sun, a transit occur. At that time, a small dot appears to move across the sun disk. Transit is a type of solar eclipse. Tar baka, transit pan ek solar eclipse cha point hai. Dasa, हा जो मर्क्युरी आहे हा बघा सूर्यावर आपल्याला असा दिसतो, असा एक डॉट पडलेला दिसतो, हा काय आहे, हा मर्क्युरी प्लॅनेट आहे. जेव्हा सन आणि अर्थच्या मध्ये जसा प्लॅनेट वगैरे आला त्याला आपण ट्रान्झिट म्हणतो. तर हा बघा मर्क्युरी इथे आपल्याला डॉट सारखा दिसत आहे, याला आपण ट्रान्झिट असे म्हणू. तर बघा यानंतरचा पार्ट आहे एक्सरसाइज. तर हा मी तुम्हाला पॅरेंट्स ॲपवर पाठवणार. टिल देन स्टे होम स्टे सेफ.